रोटीबेटी व्यवहार होण्याची गरज आहे. मी असं मानतो आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्नामुळे फरक पडू शकतो असं मी मानणार आहे. मला बोळसट म्हणतील पण मी बघितलेली आहे, जेव्हा एका हिंदू मुलाचं मुसलमान मुलीशी लग्न होतं, एका दलित तरुणाचं किंवा दलित तरुणीचं ब्राह्मण मुलामुलीशी लग्न होतं, तेव्हा बदलतात त्यांची आयुष्य. कल्चर्स वेगळे, ब्राह्मणी कल्चर वेगळं आहे, आंबेडकरी कल्चर वेगळं आहे, हे एक दुसऱ्या देवाणघेवाण सुरू होते. असे उपाय आपण केले. एक नेहमीच आहे की जातीयंतांची आपण लढाई पाहिली पण त्याचं प्रेशर जे असतं ते उतरंडीमध्ये जे खाली असतात त्यांच्यावर असतं. ही वर्ण प्रक्रिया होत नाही, खाली झिरपत नाही, खालून वर यावी अशी लोकांची इच्छा असते की तुम्ही पहिल्यांदा जात सोडा, तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळतो तुम्ही जात सोडा. हे जे आहे हे कधी बदलेल? कारण मुळात ही मांडणी जी आहे की तुम्ही सोडायला पाहिजे आधी, पण हे का बदलत नाही? याच्यावर डॉक्टर लोहियाने खूप चांगलं सांगून ठेवलंय. पहिल्यांदा वरच्या वर्णातल्या लोकांनी जात सोडायला पाहिजे. याचं कारण ती प्रिव्हिलेज कम्युनिटी आहे. खालच्या जातीतले, कनिष्ठ जातीतले, खालची जात हा शब्द बरोबर नाही, कनिष्ठ जातीतले जे लोक आहेत त्या लोकांनी जातीच्या नावाचं संघटन केलं तर त्याच्याकडे एक तर नुसतं जातीय नाही तर वर्गीय संघटन म्हणून पण बघता येईल. दलितांचं संघटन असेल, बहुजनांचं संघटन असेल, माळ्यांचं संघटन असेल, वंजाऱ्यांचं संघटन असेल, पण ब्राह्मणांना संघटना करायची काय गरज आहे?